जपानमध्ये एक टेक्नॉलॉजी पुढे आली वृक्षाची संगोपन करण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी, आणि ज्यांनी हा प्रकल्प राहावा त्याच्या नावानं हा प्रकल्प जगामध्ये सुरू आहे. किंवा प्रकल्पामध्ये दाटीवाटीने झाडे लावायची, त्याची काही वर्ष निगा ठेवायची आणि एकमेकाच्या सानिध्यात असल्यामुळे ही वृक्ष एकमेकाची स्पर्धा करत करत सूर्यप्रकाशासाठी वाढत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं औषध निर्मित करणारं जंगल हे त्यानिमित्तानं होईल. असे प्रकल्प राज्यामध्ये अनेक ठिकाणी राबवले आहेत. त्यामध्ये रहमतपूरला मोठा प्रकल्प आहे. इथंसुद्धा या हजार माची ग्रामपंचायत चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि वृक्षाची वाढ चांगली आहे आणि त्याचं त्या ठिकाणी संगोपनही चांगलं झालं आहे.
एक दोन तीन वर्षामध्ये याचं चित्र खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे इथे दिसू शकेल. आणि इतर आपले सभापती सर त्यांच्या सर्व उपस्थितीत जसं मला सरपंचांनी आणि सरपंच साहेबांनी सांगितलं की आमच्या गावाने साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून एक असं मेवाकी असा एक जे प्लांटेशनचा प्रोजेक्ट केलेला आहे की त्याचं एक आज साहेब स्वतः येऊन पाहणी करणार आहेत. की मगाशी चर्चा करत असताना मी पाहिलं की सरपंच साहेब असे सांगत होते की बऱ्याच ठिकाणी असं होतंय की येऊन फक्त शुभारंभ वगैरे केले जातात, पण आम्ही असा प्रकल्प आता हराबोलाय की त्या केसमध्ये आम्ही आत्ता तो प्रकल्प बऱ्यापैकी म्हणजे एक यशस्वी झालेला आहे, त्यानंतर आम्ही एक साहेबांच्या हस्ते त्याची भेट घडवून आणतोय. तर मला असं वाटतं की या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ग्रामपंचायतीने या ठिकाणी राबवलेला आहे. आणि असंच या बाबतीत असलेलं काही तांत्रिक मार्गदर्शन असेल किंवा भविष्यातील या प्रकल्पाची अजून काही वाढीव त्यांना हे करायचं असेल तर वन विभागामार्फत जरूर त्यांना मार्गदर्शन व इतर कुठल्याही गोष्टी पुरवठा असेल तर तो केला जाईल. धन्यवाद. नमस्कार, मी विद्या मधुकर घबाडे, सरपंच हजारमाची ग्रामपंचायत. आज आम्ही ही जी संकल्पना राबवलेली आहे मियावाकी प्रकल्प, 29 जुलै 2021 रोजी आपल्या राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही एक संकल्पना आम्ही मांडली की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगळा काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे. आणि म्हणून आम्ही वेगळं काहीतरी करण्याच्या हेतून झाडं लावण्याचा आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. तर जपानी तंत्रज्ञानाच्या त्यांनी जे झाडांचं केलेलं आहे की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील, तर त्यानुसार आम्ही आमच्या या 6000 चौरस जागेमध्ये स्क्वेअर फूट जागेमध्ये आम्ही जवळजवळ 50 प्रकारची झाडांचे औषधी झाडं जंगली झाडं अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी त्या दिवशी बाळासाहेबांच्या वाढदिवसादिवशी इथं आम्ही वृक्षारोपण करण्याचं काम हाती घेतलं. 29 जुलै 2021 रोजी आम्ही हे काम हाती घेतलं. त्या दिवशी आम्ही हे सगळं इथं जवळजवळ खाली 3.5 फूट खाली सगळं खोदून तिथे भग्यास असेल खतं असतील हे सगळं त्याचा खतांचा सगळा वापर करून या ठिकाणी नवीन माती टाकून या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या वृक्षांचं आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आज एवढ्या काही महिन्यांमध्येच आज ह्या झाडांचं आज तुम्ही बघताय की झाडं अशी फुललेली आहेत, जवळजवळ 4-4.5 फुटापर्यंत ही झाडं आलेली आहेत. तर हे करण्याचा उद्देश एवढाच होता की झाडं लावा आणि झाडं जगवा. की आज झाडांची गरज किती आहे, ऑक्सिजनची गरज किती आहे. आपण बघत होतो की कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन बेड लोकांना मिळत नव्हते, त्या आणि का मिळत नव्हते, झाडं कमी झाली, ऑक्सिजन कमी झालं, ह्या मग झाडांचा ऱ्हास होतोय. हे किती मोठं नुकसान आपल्या सगळ्यांना सहन करावं लागतं याची कल्पना प्रत्येकालाच आहे.
आणि म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. आणि त्यानुसार आज आपण बघतोय सगळं झाडांचं एवढं छान या ठिकाणी झाडं उभी राहिलेली आहेत, जगलेली आहेत. आणि आम्ही हे वृक्ष संवर्धनाचं काम आमच्या ग्रामपंचायत स्तरावर, तालुक्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. आणि ह्याला आमच्या ग्रामपंचायतीचं, आमच्या बॉडीचं, सगळ्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी खूप महत्व, खूप योगदान दिलं. सगळ्यांच्या मतानुसार हा प्रोजेक्टला राबवण्यात आला, सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळालं. आणि विशेष म्हणजे नामदार बाळासाहेब पाटील यांचं आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी वेळोवेळी लाभत आलं. आणि स्वतः बाळासाहेबांनी या ठिकाणी येऊन हे प्रोजेक्ट बघून त्यांनी आमच्या प्रोजेक्टचं कौतुक केलेलं आहे. आज या ठिकाणी सदा शिवगड ग्रामपंचायत हजारवाचीच्या वतीनं एक वन विभागाच्या संकल्पनेतून मियावाकी प्रकल्प म्हणून महाराष्ट्र शासनानं एक नवीन प्रकल्प घोषित केला. आणि तो प्रकल्प या राज्याचे सहकार व पणन मंत्री, सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये हजारमाची ग्रामपंचायतीनं आपल्या 7 ते 8 गुंठ्यामध्ये नवीन मियावाकी प्रकल्प साकारण्याचा संकल्प केला. संकल्प केल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्व ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून, विशेषतः अतिशय सदस्यांनी मनापासून लक्ष घालून हा प्रकल्प शुभारंभ न करता प्रकल्प साकारला. आणि एक वर्ष पूर्ण होत असताना आज या ठिकाणी हा प्रकल्प भरत आहे. तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प असल्यामुळं आज या ठिकाणी आदरणीय साहेबांना आम्ही भेट देण्यासाठी या ठिकाणी बोलवले आहेत. त्यांच्याबरोबर वन अधिकारी नवले साहेब आहेत, तहसीलदार साहेब येत आहेत. या सर्वांनी मिळून हा प्रकल्प बघावा. आणि मी ग्रामस्थांच्या सदस्यांच्या वतीनं विनंती करतो की तालुक्यातला हा मोठा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला पुढंसुद्धा ठिकाणी वेगवेगळ्या योजना साकारायच्या आहेत. एखाद्या पुरस्कारासाठी या प्रकल्पाची निवड करून आम्हाला त्या ठिकाणी सदस्यांनी केलेल्या या प्रकल्पाला चालना द्यावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. जे ग्रामपंचायत हजारमाची सदाशिवगड तालुका कराड येथील ग्रामपंचायतीनं स्वयंस्फूर्तीने ग्रामपंचायत स्तरावर
हा 6 गुंठ्यामध्ये जवळजवळ 900 ते 1000 झाडाचं वृक्ष संगोपन हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या हा कार्यक्रम हा मियावाकी प्रकल्प म्हणून पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मियावाकी प्रकल्प हा जपान टेक्नॉलॉजी या धरतीवर हा कार्यक्रम सुरू आहे. परंतु जास्तीत जास्त जंगलांचं प्रमाण हे आपल्या भागामध्ये वाढावं व विविध प्रजातीची झाडं आपल्या कार्यक्षेत्रात असावीत यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी हा प्रकल्प हाती घेतला. त्याला ग्रामपंचायतीनं पूर्ण सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ 3 लाख रुपये खर्च आत्तापर्यंत त्यामध्ये झालेला आहे. पण हा सर्व खर्च ग्रामपंचायत स्तरावरूनच केला आहे. परंतु याला शासनानं कुठंतरी मान्यता द्यावी व असे प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायती वाईज घेण्यात यावे जेणेकरून वृक्षाचं संगोपन हे मोठ्या पद्धतीनं होईल व आज जे ग्लोबल वॉर्मिंग ही जी समस्या सतत सर्वांना भेडसावत आहे त्याच्यावर हा अतिशय चांगला परिणाम करणारी ही वृक्ष संगोपन स्पर्धा असेल किंवा प्रकल्प असेल तर यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी ही माझी वैयक्तिक मत आहे. तरी यापुढे आम्ही पूर्ण झाडाचे संगोपन करू. हे झाडे फक्त 6 महिन्यातील आहेत. ही झाडे कायमस्वरूपी अशीच राहावीत यासाठी सतत आम्ही जो पाठपुरावा करावा लागेल तो करू व जे कष्ट घ्यावे लागेल ते ग्रामपंचायतीमार्फत घेऊ व हा प्रकल्प तडीस नेऊ. नमस्कार, मी आकाश पाटील,
प्लैनेट अर्थ फाउंडेशन शिराळा या संस्थेमधून। प्रथमतः गेल्या वर्षी जुलै 2021 दरम्यान ग्राम पंचायत हजारमाची यांचे सदस्य आम्हाला भेटले आणि त्यांनी प्लांटेशन रिलेटेड एक संकल्पना या ठिकाणी मांडली आणि त्या प्लांटेशन आणि त्यांचं बॅकग्राऊंड पाहता, त्यांचा उत्साह पाहता, निसर्ग संवर्धनासाठी असेल किंवा वृक्ष लागवडीसाठी असेल, तर तो उत्साह पाहता आम्ही त्यांना निःशुल्क पद्धतीनं ग्रामपंचायतीला टेक्निकल मार्गदर्शन देण्याचं ठरवलं आणि एकूण 6,000 स्क्वेअर फीटमध्ये हा प्रकल्प नियोजित केला। त्या प्रकल्पाचं डिझायनिंग असेल आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पर्यटन क्षेत्र सदाशिवगड आहे, ग्रामपंचायत हजारमाची इथले नागरिक आहेत, आसपासचा कराड भागचा शहर आहे, येणाऱ्या सगळ्यांच्यासाठी हा प्रकल्प कशा पद्धतीने उपयुक्त होईल आणि निसर्गासाठी सुद्धा तो कसा उपयुक्त होईल अशा पद्धतीने या प्रकल्पाचं डिझाईन केलेलं आहे। 6,000 स्क्वेअर फीटच्या क्षेत्रामध्ये एकूण 43 प्रजातीच्या वनस्पती, देशी वनस्पती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि एकूण झाडांची संख्या 43 प्रजातींच्या 1,350 झाडांच्या एकत्रित हा प्रकल्प या ठिकाणी उभारलेला आहे। आणि आमच्या अभ्यासातून आम्ही असं ठामपणे सांगू शकतो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा सातारा जिल्ह्यात म्हणा किंवा आपल्या या सांगली कोल्हापूर भागामधील ग्रामपंचायत स्तरावरती स्वतःहून पुढे येऊन सदस्यांनी म्हणा किंवा ग्रामपंचायतींनी म्हणा हा असा एकमेव असा प्रकल्प आहे जो इतक्या मोठ्या क्षेत्रावरती केलेला आहे आणि त्याची ग्रोथसुद्धा खूप सुंदर पद्धतीनं झालेली आहे। तरी अशाच पद्धतीनं इतर ग्रामपंचायतींनीही पुढं यावं आणि या प्रकल्पाला भेट द्यावी, इतर संस्थांनीही भेट द्यावी आणि अशाच पद्धतीचे मियावाकी प्रकल्प असू देत, प्लांटेशनचे प्रकल्प अजून जास्त आपल्या भागांमध्ये व्हावेत ही इच्छा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामपंचायत हजारमाची टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी ही त्यांची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले। धन्यवाद।